महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मंडळी मंडळी चॅनल आता वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खिलार जास्तीत जास्त कशी चांगली पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत मंडळी. आणि याच निमित्त आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात जाऊन फिरून खिलार दाखवण्याचा म्हणजे आपण प्रयत्न करतो. आणि यंदाच्या वर्षी आपण एक वेगळा उपक्रम राबवतो की ज्याच्यामध्ये मस्त महाराष्ट्र अंतर्गत आपण वेगवेगळ्या फिल्म्स तुमच्यापर्यंत सादर करतो मंडळी. आणि सध्या मंडळी आपण बाहुधनचं बगाड हे चित्रीकरण करण्यासाठी आलेलो आहोत मंडळी. आणि बाहुधनच्या बगाडाचं काय वेगळेपण आहे, काय वैशिष्ट्य आहे, आणि महाराष्ट्र कर्नाटकातील सर्वात उंच धुपवाड आणि सुंदर बैल जर कुठे पाहायला मिळत असतील तर ते बाहुधनचं बगाड आहे, तिथे आपल्याला पाहायला मिळत असतात मंडळी. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगायचं झालं तर संपूर्ण भारतातून ही एकमेव जागा अशी आहे की जिथे खिलार बैल पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी सर्व मंडळी येत असतात. आपण आता या बाहुधनच्या बगाडाच्या मुलाखती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम आज बाहुधन गावामध्ये आहे. बाहुधनला येत्या 30 तारखेला रंगपंचमीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे बाहुधनचं महाराष्ट्र कर्नाटक नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असं बाहुधनचं बगाड असतं. आणि या बगाड कसं असतं, याच्या अगोदर बगाडाचा सराव या बैलांकडून कसा करून घेतला जातो या संदर्भात आज आपण बाहुधनमध्ये आलेलो आहोत. आपण मागे काही शेतकरी पाहता यांच्या दावणीची जात अतिवंत सुंदर बैल असतील, कशा प्रकारचा व्यायाम खुराक आणि बाहुधनचं बगाड म्हणजे काय ही खास माहिती आज आपण त्यांच्याकडून पाहणार आहोत. तर आपण त्यांच्याकडे जाऊया मंडळी. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव गाव सांगा आणि आज बाहुधनच्या बगाडाच्या निमित्त कशा पद्धतीची बैल तुम्ही सांभाळत असता ती माहिती द्या. माझं नाव नंदकुमार धनाजी भोसले, राहणार बाहुधन. मोबाईल नंबर 98 22 83 78 83. आम्ही ही खास बगाडासाठी बैल पाळलेली आहेत. आणि ह्यांचा खुराक म्हणजे सकाळी आम्ही त्यांना 2 लिटर दूध, परत गहू, शेंगदाणा पेंड, उडीद, हरभऱ्याची डाळ असं आम्ही त्यांना रोज सकाळ संध्याकाळ नित्यनेमानं त्यांना बगाडाच्या अगोदर 1-2 महिने खुराक देतो. आता हा जो आम्ही बैल पाहतो हा सध्या कडदाती, आणि कुठून आणला आहे तुम्ही हा बैल? हा आम्ही आत्ता कर्नाटकमधून संतोष कबूर यांच्याकडून आत्ता चिकलकट्टीमधून आम्ही आत्ता खरेदी केलेला आहे. आत्ता हा बैल कडदाती आहे. आता बाहुधनचं बगाड या दिवशी आपल्याला गावामध्ये अंदाजे किती बैल पाहायला मिळतील बगाडाच्या दिवशी? 700 ते 750 बैल तुम्हाला इथं बगाड आपलं सोनेश्वर ठिकाणी बगाड येतं आमचं. त्या ठिकाणी सर्व बैल एकत्र येतात सकाळी 9 वाजता. त्या ठिकाणी 700 ते 750 बैल तुम्हाला बघण्यास मिळतील. मंडळी बाहुधनचं बगाड ही एक अशी गोष्ट आहे की या बगाडाच्या दिवशी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात उंच, धिप्पड, सुंदर, पांढरी, शुभ्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनतीची, कष्टाची कामे करणारा हा गोवंश आपल्याला या बाहुधन गावामध्ये पाहायला मिळत असतो. हे बगाड हे एकमेव अशी असा हा त्यांचा सण आहे, अशी एक वार्षिक यात्रा आहे की ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटकात कुठेच एवढ्या प्रमाणात ही बैलं पाहायला नाही मिळत, ही बैलं बाहुधनमध्ये पाहायला मिळतात. मंडळी मालक नमस्कार. नमस्कार मालक, आम्हाला सध्या तुमच्या दावणीच्या बैलांची माहिती द्या आणि बाहुधनमधलं बगाडाचं काय वेगळेपण आहे ती माहिती द्या. आमच्या नेहमीची परंपराच आहे ही बगाडाची, पूर्वीपारची. आम्ही असे बैलांचा नादच आमच्या सगळ्या सर्वच गावकऱ्यांना आहे. ते बैल आम्ही मोठा मोठा बघून, चांगल्या पद्धतीचा बैल जातवान बघून आणतो आम्ही. आता जेव्हा बगाडाला तुम्हाला मेहनतीला हा जो बैल लागतो तो हा तुम्ही कोणत्या गोष्टी या बैलामध्ये पाहत असता त्यावेळेस? आम्ही त्याचे पाय गुण बिन बघून असा बैल पारखूनच घेतो आम्ही. घेताना बगाडासाठी आम्हाला लागतो मोठा बैल, आणि बैल मोठा असेल तर म्हणजे बैल गाडा चांगल्या पद्धतीने वाढतात. या बैलांचा खुराक काय असतो तुमचा? खुराक शेंगदाणा पेंड, कणिक, गव्हाची, मका, भरडा हे अशी आम्ही देतो, उडीद. धन्यवाद मालक. मंडळी प्रत्येक खिलार पालकाचं एक स्वप्न असतं की आपला बैल हा कसा असला पाहिजे, त्याचा खुराक काय असला पाहिजे. कारण अशी बाहुधनमधली धिप्पड बैल असण्यामागं त्यांचा खुराक आणि व्यायाम देखील महत्त्वाचा असतो. ही बाहुधनमधले जे शेतकरी आहेत ते बगाडासाठी बैल तर जपतातच, पण बाहुधन हे भारतातील एकमेव असं गाव आहे की या गावामध्ये बगाडाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंब हे एकतरी बैल मंडळी सांभाळत असतं. आता आपण पुढच्या शेतकऱ्यांकडे जाऊया. मालक नमस्कार.
तुमचं नाव सांगा मालक, मालक नाव सांगा, सांगा बैल बुजतोय नाव सांगा पटकन. आमचं नाव प्रकाश आनंद ठोंबरे. सध्या दावणीला किती बैल आहेत? आमच्या 3 आहेत. कुठून आणली ही सगळी बैल? हा कर्नाटकवरून आणलं. तर मंडळी, एक गोष्ट आपण जर पाहायला गेलं ती प्रत्येक शेतकरी सांगत असतो की महाराष्ट्राचा कानाकोपरा असेल आणि कर्नाटक असेल या राज्यातून बैल आणण्याचं मुख्य काम केलं जातं. कारण या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये बैलांच्या शर्यती असतील किंवा मेहनतीची जी कामं असतात त्या माध्यमातून बैल मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेली असतात. मालक नाव सांगा. डोळा संजय कचरे. किती बैल आहे सध्या दावणीला? 2 आहे ती. आणि मंडळी, जसं आपण म्हणलं की हे जे शेतकरी असतात यांच्या दावणीला कमीत कमी एक तरी बैल, म्हणजे बावधन गावामध्ये ते एक विशेष आपण मानलं पाहिजे. बैलगाडा शर्यतबंदीचा काळ होता, जवळपास कित्येक वर्ष 7 ते 8 वर्ष बंदी होती. पण या काळामध्ये जर बैल जपण्याचं, सांभाळण्याचं, संगोपन करण्याचं जर मोठं काम कोणी केलं असेल तर या बावधनकरांनी, या सर्व शेतकऱ्यांनी केलेलं आहे. मंडळी, मालक नाव सांगा. माझं नाव आदित्य दिनकर ठोंबरे. बागाडासाठी तुम्ही ही बैल तयार करता तेव्हा कशा पद्धतीचा सराव, व्यायाम, काय काळजी दिवसभर बैलांची घेता? हेच खाणं पिणं आणि सरावासाठी आम्ही प्रॅक्टिस करतो. ह्यांना पळवणं वगैरे, धुणं, त्याच्यानंतर कॅनॉलमध्ये त्यांना पोहणी घालणं, हे आमचा सराव चालतो. सर्वात जास्त कुठला सराव जास्त महत्वाचा आहे? ह्याच्यात कॅनॉलमध्ये पोहणी घालणं. हां, ठीक आहे, धन्यवाद मालक. तर मंडळी, आपण बैलांचे सरावामध्ये एक गोष्ट अजून एक पाहतो की ज्याच्यामध्ये बैल पोहणी घालतात हा व्यायाम सर्वात महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये बैलाचा सर्वात जास्त व्यायाम होताना दिसतो. आपण पुढच्या शेतकऱ्यांकडे जाऊया. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि सध्या असलेली बैल ही कुठून आणलेली आहेत तुम्ही? माझं नाव मयूर दिलीप दाभाडे, राहणार बावधन. ही बैल आम्ही एक सुरूरमधून आणला, वैभव बांधल यांच्याकडून, आणि एक वरखरवाडी सोमनाथ चोरगे यांच्याकडनं आणला. गेल्या वर्षी जे मानकरी दिलीप शंकर दाभाडे यांच्या 2 बैल आहेत ही. Okay. यांच्यासाठी आम्ही आपलं दररोज खुराक, 2 टाईम धुणे, सगळं चालू आहे. धन्यवाद मंडळी. या बावधन गावातली अजून एक जर विशेष गोष्ट म्हणली तर बावधनचं आता होळी पौर्णिमेनिमित्त त्यावेळेस नवसाचा बागाड्या असतो, या बागाड्याची निवड त्या दिवशी होत असते. गावकरी असतील नाथांच्या समोर या बागाड्याची निवड केली जाते आणि बागाड्याच्या दिवशी खास मान त्याला मिळत असतो. आता येत्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नवस हे बरेचसे जण हे करत असतात, पण त्यातनं फक्त एकाची निवड या दिवशी होत असते. या संदर्भात आपण अधिक माहिती ती पुढच्या भागामध्ये तर पाहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद. माझं नाव दादा नतू ठोंबरे, राहणार बावधन, तालुका जिल्हा सातारा. हा सरजा, हा बगाडाच्या दुर्वीला बैल आम्ही 12 महिने सांभाळतो दुर्वीसाठी, तो राजा. या बैलांचं तुम्ही धुरवीला जेव्हा बैल जेव्हा जुपाईचं काम करत असतं तर धुरवीचं काम हे लई महत्वाचं काम असतं, मग त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची तयारी किंवा काय कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला? बैल धुरवीचा मोठा आणि मजबूत ताकदवान बैल मोठा लागतो, वर माथ्यानं वाढणारा बैल लागतो आणि बैल चलाकीचा बैल लागतो. मग आता असं होतं का की बाबा धुरवीचा जो जुपण्याचा जो बैल आहे तो आपल्याला धुरवीला जुपण्यासाठी वर्ष 2 वर्ष दावणीला आणून ठेवावा लागतो का? बगाडाच्या अगोदर आणलेला बैल पण जुपू शकतो? नाही, बैल धुरवीचा बैल नेहमी गाड्यात खेळलेला बैल असावा, त्याला पूर्ण माहिती त्यातली पाहिजे आणि त्या पद्धतीचा बैल बी असावा. मग एखादा नवीन बैल आपण धुरवीला डायरेक्ट नाही घालू शकतो? घालू शकतो ना, बैल त्या पद्धतीचा असेल तर धुरवीला घालू शकतो. बैल भरम म्हणजे असा तब्येतीनं जाड, चलाक, ताकदवान. पण आता तसं धुरवीचं काम आता आपण बघतो की माणसांची गर्दी पण भरपूर असती किंवा इतर गोष्टी किंवा रानातलं हे बाहेर काढणं बगाड हे लई हे काम आहे, मग त्याच्या दृष्टीने कुठली काळजी तुम्ही त्या दिवशी घेत असता की बैल जुपून तो बैलांनी त्या जागेवरनं बगाड ओढलं पाहिजे तर काय काय करावं लागतं याच्यासाठी? लाकडाला बैल जुपून आम्ही पहिली हे करतो ना, सराव करतो त्याचा. या बैलांचा तुमचा व्यायाम आणि खुराक काय करता? वर्षभर यांचा खुराक काय? शेंगदाणा पेंड, मका बरडा आणि अनेक खाद्य देतो आम्ही. आणि ही बैल कुठून शोधून आणता? कुठल्या भागातली असतं? महाराष्ट्रातली असतं का? जास्त करून आम्ही कर्नाटक भागची बैल आणतो. का तिकडची का? म्हणजे तिकडची बैल जरा उंचीला याला मापाला बरी, म्हणजे आमच्या कामाची बैल असते ती. मग तिकडून शोधून आणताना ती बैल तिकडे कशाची काम करत असतात? शर्यत का काय असतं? ती बैल शेतीला यायला वापरलेली असतात.
लोक गाडीला याला सराव केलेला असतो त्या बैलांचा. आता बगाड ज्या दिवशी आहे, आता 30 तारखेला रंगपंचमीच्या दिवशी बगाड आहे, मग आता ह्या बैलांकडून व्यायाम की तुम्ही किंवा सराव किती तारखेपर्यंत घेता बगाडाच्या अगोदर? बगाडाच्या अगोदर 8 दिवस अगोदर होळीपर्यंत घेतो, 5 दिवस निवांत त्यांना आराम देतो. माझं नाव दादा नतू ठोंबरे, राहणार बावधन, तालुका जिल्हा सातारा. नमस्कार, माझं नाव तेजस दिलीप मांढरे. दुर्वीमध्ये बैल जुपत असताना एक मोठा रोमांचक असा क्षण असतो, कारण ती बैल ज्यावेळेस तिथं दुर्वीमध्ये जुपायला येत असतात त्यावेळेस ती अक्षरशः बैल पाहूनच अंगावरती शहार येतात, इतकी अशी खतरनाक बैल लोकांनी ती तयार केलेली असतात. आणि खरोखर तो बैल जुपत असताना अंगावरती काटे उभे राहतात, तो बैलाकडे पाहिलं तरी अंगावरती इतके शहारे असतात की मन इतकं घाबरून जात असतं. तिथं ती बैलं ज्यावेळेस ओढत असतात, बैलं जुपत असतात, त्यावेळेस ती पूर्ण ताकदीनं आपली सगळी ताकदपणाला लावून तिथे काम करत असतात. आता आम्ही आता गेले जवळपास चॅनलच्या माध्यमातून बावधनचं बागाड आहे, गेले जवळपास 4-1 वर्ष आम्ही येतो या बागाडाला. आम्ही बघितलं की तुम्ही त्या बावधनच्या बागाड जेव्हा जुपतो आपण, तेव्हा दुर्वीच्या बैलांचं जिथं जुपलेले असतं तिथं त्या जोट्यावरती तुम्ही बसलेले असता, तर तिथं बसायचं कारण काय असतं, म्हणजे त्याला काही व म्हणजे तसं कारण असं म्हणता येत नाही, पण काही वेळेस अचानक ज्यावेळेस गाडावरती जातो त्यावेळेस कदाचित तो आरोसा असतो तो अडकलेला असतो, आणि तो अडकलेला आरोसा जेणेकरून आपल्याला पटकन सोडवता येईल की त्याच्यामुळे बैलाला कुठल्या फास लागू नये असं काय, अशी बरीच कामं तिथं करता येतात. आणि एक थोडासा का होईना एक बॅलन्स असतो की जेणेकरून त्याला फास लागू नये, गाडावर गेल्यानंतर बैल टांगू नये म्हणून पटकन ते चलाकीनं तिथं तो आरोसा सोडण्यासाठी वरती बसून तेवढं काम करावं लागतं. तसं पाहायला गेलं तर हा जो आरुसा तुम्ही म्हणताय तसं त्याची गाठ नाही मारत, आपण नुसतं अडकून ठेवलेला असतो गुंडळ. नुसता अडकवलेला असला तरीही ते थोडंसं बैलाच्या मानेत ह्याच्यात अडकू शकतं, वर गेल्यानंतर थोडंसं मानेच्या जोट्याच्या मध्ये अडकतं ते, त्यामुळे कधी अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे ते पटकन वर बसल्यामुळे ते निसटतं आणि बैल त्यातून पूर्ण मोकळा होतो. आता तुम्ही पण त्याच्यावरती बसता, आता ही बैलांची शिंग किंवा असं काही लागण्याची शक्यता असू शकते? तशी ते धोकादायकच आहे, शिंग हे लागण्याची शक्यता तर असतेच. मग आता तुम्ही जे हे काम करताय की ते आरुसं सोडणं किंवा काय, मग या कामासाठी अजून बरेचसे तरुण वर्ग तिथे येत असतात का या कामासाठी का नाही येत शक्य? असतात, भरपूर तरुण असतात, भरपूर खेळत असतात, पोर भरपूर काम करतात तिथे. एकदम नाव आणि गाव सांगा आम्हाला. माझं नाव तेजस मांढरे, बावधन. दादू नमस्कार. नमस्कार. आता आम्ही गेले बरेचसे वर्ष पाहतो जेव्हा बावधन बागाड असतं, बागाडाच्या अगोदर लाकडाचा सराव असतो, त्यावेळेस आम्ही बघतो बऱ्याचशा बैलांबरोबर त्यांच्याकडून सराव करून घेण्याचं काम तुम्ही करत असतात, तर कुठली काळजी किंवा कशा पद्धतीची मेहनत करून घेता तुम्ही बैलांकडून? लाकूड टायर झुकतो. अजून काय काय असतं म्हणजे त्याच्यामध्ये? शेती कामाला नांगरीला व पाभारीला बैल झुपला जातो. आता टायरला आणि लाकडाला झुपणं, समजा एखादा नवीन बैल आहे त्याला ते जमल का नाही, मग त्याच्यासाठी त्याच्या जोडीला दुसरा शिकाऊ बैल, काय गणित असते? करंटचा बैल झुपतो त्या बैलावर. शान खिल्लार महाराष्ट्राची शान.